नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे मालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत शुक्र 12व्या स्थानात असला किंवा त्याला व्ययस्थान सुद्धा म्हटलं जातं, म्हणजे व्ययस्थानात शुक्र असेल किंवा 12व्या स्थानात शुक्र असेल तर त्यांची नेमकी फळं, भावगत फळं कशा प्रकारचे मिळतात या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. या आधीचे जे व्हिडिओ होते त्या व्हिडिओमध्ये आपण शुक्र प्रथम स्थानापासून ते 11व्या स्थानापर्यंत कशा प्रकारचे परिणाम देतो या संदर्भातले व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि प्रत्येक व्हिडिओ स्वतंत्र आहे, आपण त्याचा आनंद जरूर घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्ययस्थानात असणाऱ्या शुक्राची फळं आपण अनुभवणार आहोत. तत्पूर्वी या इथे आपण कुंडलीची जी आकृती आधी काढलेली आहे त्याद्वारे तुम्हाला समजेल की नेमकं व्ययस्थान कुठे असतं आणि त्या स्थानामध्ये शुक्र नेमका काय आणि ही स्थानं ओळखायची कशी किंवा मोजायची कशी. तर इथे तुम्ही बघत असाल की 12 चौकटी आहेत या कुंडलीमध्ये, एकूण 12 चौकटी आहेत. त्यांना घरं म्हटलं जातं, भाव म्हटलं जातात किंवा त्याला स्थान असं सुद्धा म्हटलं जातं. मग मोजायचे कुठून? तर हे जे स्थान आहे याला प्रथमस्थान असं म्हटलं जातं किंवा त्याला लग्नस्थान असं सुद्धा म्हटलं जातं. आता याला लग्नस्थान का म्हटलं जातं? तर व्यवहारिकदृष्ट्या आपण जे लग्न म्हणतो किंवा विवाह म्हणतो त्याचा आणि या स्थानाचा अर्थोअर्थी संबंध नाही आहे. मग याला लग्नस्थान का म्हटलं जातं? या संदर्भामध्ये लग्नस्थानातलं शुक्र किंवा प्रथमस्थानातलं शुक्र म्हणजे नेमका काय हा जर का तुम्ही व्हिडिओ बघितला तर त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की त्याला लग्नस्थान का म्हटलं जातं. तर इथे आपण बघू की याला प्रथम सण असं म्हटलं जातं किंवा लग्न सण असं म्हटलं जातं. मग घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जे आहे ती सणांची मोजणी केली जाते, जसं की हे प्रथम सण आहे, द्वितीय आहे, तृतीय आहे, चतुर्थ आहे, पंचम आहे, षष्ठ आहे, अशा प्रकारे हे 12वं स्थान आहे. म्हणजे इथे जो शुक्र लिहिला गेलेला आहे तो 12व्या सणात आहे. दुसरा एक फरक तुम्हाला दिसत असेल की तुमच्याकडे जी कुंडली आहे त्या कुंडलीमध्ये आणि या कुंडलीमध्ये मी कुठल्याही प्रकारचे आकडे लिहिलेले नाही आहेत. मग हे आकडे नेमके काय असतात? हे आकडे ज्या 12 राशी आहेत त्या 12 राशीचं निदर्शक आहेत. म्हणजे 1 ते 12 राशी आहेत, मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत त्या सर्व 12 राशींना प्रत्येकाचं असे स्वतःचे नंबर्स आहेत किंवा आकडे आहेत किंवा क्रमांक आहेत. जसं वृषभ राशीला 2 क्रमांक आहे, कन्या राशीला 6 आहे, किंवा मिथुन राशीला 3 आहे, कुंभ राशीला 11 आहेत, अशा प्रकारे प्रत्येक राशीला वेगवेगळ्या प्रकारचे क्रमांक आहेत आणि लग्नस्थानापासून ते क्रमांक मोजले जातात किंवा ते लग्नस्थान हे महत्त्वाचं आहे. मग लग्नस्थानाचं हे जे क्रमांक आहे ते कशापासून ठरतात? क्रमांक आहे ते ठरतात तुमचे जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण. यावरून प्रथम स्थानात कोणता क्रमांक येईल हा ठरला जातो आणि त्यानुसार चढत्या क्रमाने हे क्रमांक असतात ते लिहिले जातात. म्हणून मी इथे मुद्दामून क्रमांक लिहिले नाहीत. समजा मी क्रमांक लिहिले तर तुमच्या मनात आणखीन गोंधळ होईल की आपल्या कुंडलीमध्ये अशा प्रकारचे काय क्रमांक आणि ह्या कुंडलीचा क्रमांक थोडे वेगळे वाटतात. म्हणून ते जे महत्त्वाचं आहे, जसं की स्थान इथे आपण स्थानासंदर्भात विचार करणार आहोत म्हणून ते स्थानं मी सांगितलेली आहेत. आणि ही जी स्थानं असतात ही फिक्स असतात, ही कधी बदलत नाहीत. म्हणजे स्थानाची जी मोजणी असते ही अशाच प्रकारची असते आणि प्रत्येक कुंडलीमध्ये प्रथम स्थान हेच असतं. त्यामुळे हे स्थान तुम्ही लक्षात घ्यायला हवं आणि ते हे व्ययस्थान आणि तिथे तो शुक्र लिहिलेला आहे. आत्ता आपण चर्चा करू नेमकं की व्ययस्थानातला शुक्र म्हणजे नेमकं काय. लक्षात घ्या, व्ययस्थानातला जो शुक्र असतो हा तसा शुभ फलदायी नसतो, हा अशुभ फलदायी असतो. शुक्रावरून साधारणपणे प्रेम, विवाहसू किंवा वैवाहिक जोडीदार या संदर्भातला विचार प्रामुख्याने केला जातो. तर व्ययस्थानातला जर का शुक्र असेल तर यांच्या प्रेमामध्ये थोडीशी विकृतपणा जाणवतो. प्रेमाच्या संकल्पना किंवा प्रेमाच्या भावना किंवा प्रेमाच्या व्याख्या या थोड्याशा यांच्या वेगळ्या असतात, विचित्र असतात. म्हणजे नॉर्मली कसं असतं की साधारणपणे आपण बघतो की प्रेम हे मनाने सुरुवात असायला हवं आणि स्वच्छ आणि प्रेमाच्या ज्या भावना असेल त्या स्वच्छ असायला हव्यात आणि सहृदयी असायला हव्यात, जिव्हाळ्याच्या असायला हव्यात आणि त्या मनातूनच सुरुवात व्हायला हव्यात. परंतु इथे काय तसं नसतं. प्रेमाच्या बाबतीत यांचं जे प्रेम असते ते सर्वथा शारीरिकतेपासून सुरुवात होतं आणि ते सहसा तेवढंसं शुद्ध मानलं जात नाही किंवा इंद्रिय सुख किंवा इंद्रियजन्य सुखापासून त्याची सुरुवात होते प्रेमाची. त्यामुळे ते विकृत अशा स्वरूपाचं असतं किंवा प्रेमाच्या बाबतीत काही वेगळ्याच त्यांच्या संकल्पना असतात. म्हणजे प्रेमाच्या बाबतीत ज्या आणाभाका घ्यायच्या असतात किंवा ज्या प्रकारचं प्रेम असायला हवं त्या तो प्रकार यांच्यामध्ये जाणवत नाही, काही वेगळाच प्रकार यांच्यामध्ये जाणवतो. म्हणजे महत्त्वाचं म्हणजे शुद्ध प्रेमाची भावना यांच्यामध्ये तशी दिसून येत नाही. मग गुप्त प्रेम किंवा ज्याला आपण आई वडिलांच्या विरोधात किंवा आई वडिलांना नकळत प्रेम भावना, अर्थात बऱ्याच वेळा त्या अशा असतात, परंतु त्या प्रेमाच्या भावनेमध्ये हा वेगळेपणा असल्यामुळे काही प्रेमाच्या नावाखाली वेगळ्या प्रकारची कृत्य करणं, काम करणं, त्याच्यामध्ये अडकलं जाणं, त्याच्यामध्ये फसलं जाणं, कधी कधी अनैतिक आचरणसुद्धा दिसतं. खास करून इथे शुक्रावर समजा मंगळहर्षले ग्रह असतील, म्हणजे व्ययस्थानात शुक्रावर जर का मंगळहर्षल असेल तर अनैतिक आचरण दिसून येतं आणि त्या अनैतिक आचरणामुळे म्हणजे बऱ्याच वेळेला मनात नसतानासुद्धा बळजबरीने विवाह करावा लागणं किंवा कायद्यामध्ये तशा गोष्टी आहेत त्यामुळे विवाह करावा लागणं
अडकलं जाणं एखाद्या नातेसंबंधामध्ये त्यामुळे विवाह करावा लागणं अशा प्रकारची नामुष्कीसुद्धा जर शुक्राबरोबर मंगळ हर्षद असेल या व्यसनात तर तशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. किंवा या शुक्राबरोबर राहू असेल तरीसुद्धा परजातीशी विवाह होणं किंवा विधवेशी विवाह होणं अशा प्रकारचे विवाहसुद्धा होऊ शकतात. किंवा तुमच्या म्हणजे वयामध्ये जास्त अंतर असणं किंवा एक वैगुण्य असणं अशा प्रकारचे विवाह होऊ शकतात. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर विवाहबाह्य संबंधसुद्धा येऊ शकतात. स्त्री कुंडलीमध्ये म्हणजे एखाद्या मुलीच्या किंवा स्त्री कुंडलीमध्ये शुक्राबरोबर समजा शनी मंगळ हर्षल आणि राहू अशा प्रकारचे ग्रह असतील तर माझं त्यांचे जे पालक आहेत त्यांना विनंती राहील की तुमच्या मुलीचं होईल तेवढ्या लवकर विवाह करा. ते महत्त्वाचं ठरेल कारण पुढे जाऊन यांच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारच्या ज्या संकल्पना मी सांगितल्या प्रेमाच्या किंवा विवाहाच्या बाबतीत त्या होऊ शकतात आणि त्यामुळे तुमच्यावरती नामुष्की येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहते. त्यामुळे अशा प्रकारचे काही योग असतील तर त्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पापग्रहयुक्त सुद्धा जर का शुक्र असेल तर नेत्रपीडा होण्याची शक्यता जास्त असते कारण हे जे स्थान आहे व्यसन द्वितीय स्थान हे नेत्राशी संबंधित म्हणजे डोळ्यांशी संबंधित आहे तर तिथे नेत्रपीडा वगैरे होण्याची शक्यता आहे. या शुक्राबरोबर समजा हर्षल आणि नेपच्यून असेल तर कामसुखामध्ये सुद्धा वैचित्र्य जाणवते. नॉर्मली कामसुख हे एक नॉर्मल भावनेने करायला हवं परंतु कामसुखामध्ये वैचित्र्य जाणवते. त्याचबरोबर इथे सप्तम स्थानामध्ये समजा पापग्रह असते हे सप्तम स्थान आहे. सप्तम स्थानामध्ये पापग्रह असतात तर पापग्रह कोणते मंगळ आहेत हर्षल आहे नेपच्यून आहे राहू आहे शनी आहे या प्रकारचे जर का म्हणजे पापग्रह या सप्तम स्थानात असतील तर विवाह सुखामध्ये वैगुण्य येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जोडीदार मग ते पती असेल किंवा पत्नी असेल तुमच्याबद्दल संशय घेण्याची शक्यता जास्त असते आणि कुठल्याही नातेसंबंधात खास करून वैवाहिक नातेसंबंधामध्ये संशय आला की तो शेवटपर्यंत टिकतो आणि घटस्फोटापर्यंत गोष्टी जातात आणि अशा बऱ्याच प्रकारच्या पत्रिका आमच्या समोरून सुद्धा जातात. तर अशा गोष्टी होतात त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. मात्र आता हे सगळं आपण बघितलं हे सगळं निगेटिव्ह आहे नकारात्मक आहे परंतु समजा एकटा समजा शुक्र या राशीत स्वराशीचा असेल. स्वराशी कोणत्या आहेत शुक्राच्या तर तुळ आणि वृषभ ह्या दोन्ही राशी स्वराशी आहेत. तर या शुक्राच्या स्वराशीत समजा तिकडे शुक्र असेल तर तो मात्र काही प्रमाणात तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो. परंतु मग परत हे होतं की या शुक्रावर इतर कोणत्या ग्रहाने समजा वाईट ग्रहयोग केले तर तो एक थोडासा त्रासदायक गोष्टी होऊ शकते किंवा त्यामुळे सुद्धा वैवाहिक सुखामध्ये काही प्रॉब्लेम किंवा कॉम्प्लिकेशन्स किंवा वैगुण्यता येऊ शकते. तर मित्रांनो हे होतं व्यसना शुक्र असता त्याचे मिळणारे परिणाम. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण त्याचा कशाप्रकारे अनुभव घेतला या संदर्भात खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा ते लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.